नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आता सध्या सगळीकडे जोरदार पाऊस चालू आहे आणि आता मी तुम्हाला आज दाखवणार आहे आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे, तिथे काय पावसाची परिस्थिती आहे ती आता आपण बघूया। आता मी चाललेलो शेतावर आणि शेतावर आता आपण जाऊ आणि बघू काय परिस्थिती आहे। पहिले शेतावर जाऊ, नंतर आजूबाजू तुम्हाला मी गल्लीत वगैरे आमच्या काय पावसाची परिस्थिती आहे ते दाखवतो तुम्हाला। तर चला तर मग, आणि आता मी तुम्हाला दाखवतो शेतावर। बघा, आता पोचलो आपण शेतावरती। आणि हे बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं भेंडीची शेती, आणि बघा भेंडे लावलेले आणि आता किती पाऊस पडला बघा, आणि ते भेंडे किती डुबलेत पाण्यामध्ये। एक ह्या साईडचे तर भेंडे दिसत पण नाही, किती पाणी झालं, भरपूर पाऊस पडलेला आहे। महापरे, तुम्ही पाहू शकता किती पाऊस पडला इकडे, म्हणजे सगळीकडेच पडतो आहे पाऊस जास्ती। इकडे आमच्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस आहे। बापरे, बघा हे मोठ्याचे झाड आहेत भेंड्याची, तीच वरती दिसतात, बाकी बघा ही सगळी झाडं पाण्याच्या खाली डुबून गेलेले आहेत। हे बघा पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे, भरपूर पाऊस पडतोय कंटिन्यू। हा 3-4 दिवस पाऊस कंटिन्यू चालू आहे, नॉनस्टॉप रात्रंदिवस पडतोय, बघू शकता तुम्ही, नुसतं पाणीच पाणी झालं आहे। आता ही झाडं जगतील का काय होईल ते सांगू शकत नाही। पाऊस जाता थांबला, 2-4-5 दिवस कंटिन्यू थांबला तर पाण्याचा थोडंसं निचरा होईल। मेहनत करून ही झाडं लावलेली आहेत, त्याचा काय उपयोग होणार नाही, मी मरणार ती, त्याचा काय ऑप्शन आपण काय करूच शकत नाही याला। बघा हे बघा, हे ते दुधीचं झाड वेल बघा, ही बघा इथेच आहे, इथे मला तर मांडव करायचा होता। काय कंडिशन झाले बघा, इथे उंचावर एवढे लावून सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्ती झाडं पाण्याखालीच गेली, म्हणजे नुसतं सगळीकडे पाणीच पाणी झाले। मित्रांनो, आता आपण जाऊया गल्लीमध्ये, आमच्या गल्लीत आहे ना, काय पाणी झाले, किती पाणी झालं ते आता बघू आपण। तर चला, मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा, पाणीच पाणी सगळीकडे, पाणीच पाणी झालेलं आहे, चारही साईडला पाणीच पाणी। त्यातून आपण चाललो चालत चालू, निसर्गाच्या पुढे आपण काहीच बोलू शकत नाही, पाणीच पाणी। अरे जा रे पावसा, तुला देतो पैसा। मित्रांनो आता असंच बोलायची वेळ आलेली आहे, जा रे जा रे पावसा, तुला देतो पैसा। किती पाऊस पडतो थांबतच नाही, पावसाला आता बास, पावसाला बोललो आता बास झालं, जा बाबा एकदा जा। किती पाऊस, किती पाऊस, सगळीकडे पाणीच पाणी। मित्रांनो हा गल्लीचा मेन रोड आहे, आणि बघा इथून पाणी, बघा त्या साईडून वाडीतून पाणी येतं आहे, किती प्रेशरने पाणी येतं जोरात। इकडून आमची गल्ली आलेली स्टार्ट झाली तिकडून मेन रोडनी, आपण जरा या साईडला जाऊया, शेती आहे इकडे या साईडला जाऊया। चला बघूया इकडे काय झाले शेतीची अवस्था, पूर्ण गल्लीतून पाणी वाहतच चाललंय। बाजूला बंगला आहेत मस्त मस्त, छान छान बंगले, पण तिथे पावसाने वाटत लावलेली, सगळं एक समा झालं आहे पाण्याचा, एक लेवलला पाणी आहे सगळीकडे। हां मित्रांनो, तुम्ही पाहू पाणी पाहू शकता किती झाले, शेतात फुल पाणी झालं आहे, एकदम फुल। हे पाहू शकता मित्रांनो, हा गल्लीचा मेन रोड आहे, हा गल्लीचा रोडमध्ये, आणि हा रोड दिसतच नाही बघा, पाण्याने पूर्ण गायबच झालं आहे, पूर्ण एक लेवल झालं आहे। तिथून गाडी नेणं पण कठीण आहे, कारण हा टर्नचा हा टर्न आहे, या साईडला समजणार पण नाही, जो नेहमीच्या त्यांना समजेल हा रस्ता कुठून कसा आहे, तो पूर्ण असा टर्नचा रस्ता गेलेला आहे, तिथून आता गाडी नेणं एकदम कठीण झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही पाणीच पाणी सगळीकडे, पाणीच पाणी चारही साईडला, पाणीच पाणी, भरपूर पाऊस पडला आहे आता, बास पाऊस आता बास भरपूर पडलास। रोड आहे तो अजिबातच दिसत नाही, रोड पूर्ण पाण्याखाली गेला आहे। चला तर आपण जाऊ आता गल्लीत, मेन गल्लीत पुढे जाऊ आता आपण, बघू गल्लीला कसं काय कंडिशन पुढे ते। पावसाचा जोर हा कमीच होत नाही मित्रांनो, थोडा वेळ बारीक होते परत जोर पकडते, इतका जोरात पडते ना, बाप रे बाप, काय ऐकायला पण नाही एवढा जोरात पडतो, पडलं पाणीच पाणी। आता आपण जरा गल्लीत पुढे जाऊया, पुढे काय कंडिशन आहे बघू आपण पाण्याची।
पाऊस आहे ना मित्रांनो, भरपूरच पडलेला आहे. असा पाऊस कधीच नाही पडत, नॉनस्टॉप 4 ते 5 दिवस कंटिन्यू पाऊस पडतं. बघा इथून पाणी बघा कसं वाहत चाललंय. इथून पाणी वाहत जाते आणि ते मगाशी मी स्टार्टिंगला दाखवलेलं ना गेटच्या इथून पाणी येतं होतं, ते पाणी इकडून जाऊन असं गेटच्या तिकडून तसं बाहेर परत येते. किती प्रेशर आहे पाण्यानं, बापरे बा, किती रोडची वाट लागली इथं सगळी. चला तर मित्रांनो पुढे जाऊ. चिंतामणेश्वरचं जेवढं आहे तिथपर्यंत आता जाऊ आपण आणि बघू काय कंडिशन आहे पाण्याची. मित्रांनो आपल्या गल्लीतलं हे चिंतामणेश्वराचं मंदिर जे तुम्ही मागे बघितलं असेल, होळीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आणि हे बाजूला मंदिराच्या बाजूनही हे बाजूच्या गल्लीतून पाणी येतं. इकडून येऊन असं याच्याखालून सिमेंटचा पाईप आहे त्यातून इकडून येऊन असं सरळ इकडून असं बाहेर सरळ जातं वाडीत. चला तर मित्रांनो तर आपण जाऊया घरी. भरपूर पाणी झाले सगळेच सगळे सगळेकडे. आता आपण जाऊया घरी. चला तर आपण बघितलं माझ्या घराच्या आजूबाजूचे परिसर. आता सध्या जो पाऊस चालू आहे त्यामुळे काय परिस्थिती झाली पाण्याची ती मी तुम्हाला दाखवली. आणि परत आज आपण शेतावर गेलो आणि शेतावर जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये भेंडीची लागवड वगैरे बघितली भाज्यांची, तर भाज्या वगैरे आपण घराच्या जवळ लावले त्या आता सध्या ठीक आहे, त्यांना काय एवढं पाण्याचा प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे आपण भेंडीची लागवड केली शेतावर त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भेंडीची झाडे आपली पाण्याखालीच गेली, त्यामुळे ते झाडं मरणार असते तर नुकसान झालं ते काढलं. बहुतेक झाडं मरणार जर पाऊस थांबला तर एखाद्या वेळेस त्यातली झाडं वाचू शकतात. मित्रांनो आपल्या गल्लीमध्ये किती पाणी झालेलं आहे ते आपण बघण्यासाठी आता गेलेलो, ते बघितलं आपण किती भरपूर पाणी झालेलं आहे आपल्या गल्लीमध्ये. गल्लीतला जो मेन रोड आहे तो पण सगळा पाण्याखाली गेलेला, त्यामुळे रस्ता दिसतच नाही, रस्ता कुठला शेती कुठला दिसतच नाही. मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनला प्रेस करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.